नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेमस्टार न्यूज। आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार, डोंगराई उद्योग समूहाचे संस्थापक, दिवंगत आमदार, लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा यांना 26व्या स्मृतिदिनानिमित्त कडेपूर तालुका कडेगाव येथे अभिवादन करण्यात आले। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। कडेपूर येथे संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन बंधू सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते झाले। सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख भाऊ, ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णाताई संग्राम देशमुख, सतीश देशमुख, जयदीप देशमुख यांच्यासह कुटुंबियांनी आदरांजली वाहिली। दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केलं। तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली। त्यांच्या विचाराचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबियांची वाटचाल सुरू आहे। कडेपूर या ठिकाणी आमदार अरुणअण्णा लाड, आमदार अनिलभाऊ बाबर, माजी आमदार सदाभाऊ पाटील, रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब देशमुख, किरण तात्या लाड, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, कडेगाव पोलीस सर्व सभापती, नगरसेवक नगरसेविका, कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे, चिंचणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, मिलिंद कोरे, स्वप्नील पाटील, निलेश रोकडे, उमाजी सरगर, अनिल म बाबर, पलूस तालुक्यामधून सुरेंद्र चौगुले, अप्पासाहेब सूर्यवंशी, संपतराव पाटील, अतुल पाटील, शीतल सावळवाडे, हिम्मत पवार, मिलिंद पाटील, संदीप पाटील, प्रमोद मिठारी, अतुल पवार, रामचंद्र पाटील, प्रभाकर साळवी, जवाहर पाटील, जयवंत मगर पाटील, राजेंद्र लाड, दीपक मोहिते, विजय पाटील, तसेच कडेगाव तालुक्यामधून आनंदराव जाधव, राजाराम गरुड, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उत्तम चव्हाण, दत्तुशेठ सूर्यवंशी, पृथ्वीराज कदम, बंडोपंत राजोपाध्याय, नंदकुमार पाटील, बाबासाहेब शिंदे, शंकर पवार व कडेगाव पोलूसमधील असंख्य कार्यकर्ते आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते। परवेज तांबोळी, सेवन स्टार न्यूज, कडेगाव।